2 मिनिटांमध्ये साडी कशी नेसायची जाणून घ्यायचं आहे, हा व्हिडिओ पाहत राहा. मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, डी आय वाय, साड्या, मेकअप, स्किनकेअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. त्याच्यामुळे लगेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की माझा कधी व्हिडिओ आला ते. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ते फुकट आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हा मेकअपचा लुक कसा तयार केला, कोणते स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरले आणि हा आंबाळा कसा बांधला आणि कशी तयार झाले हा व्हिडिओ केलेला होता. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. पण आता आपण साडीच्या व्हिडिओकडे वळूयात. साडी खरं तर नेसण्याची कोणती पण अशी योग्य आणि प्रमाण अशी कोणतीच पद्धत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आणि आपापल्या स्टाईलप्रमाणे साड्या नेसतं आणि त्या अतिशय सुंदर वाटतात. साड्या कोणत्याही स्टाईलमध्ये साड्या उत्तम दिसतात आणि खरं तर प्रत्येक सहावारीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं नेसता येते. पण माझी पद्धत ही सोशल मीडियावरती खूप लोकांनी विचारलं की तू खूप वेगळ्या पद्धतीनं आणि खूप छान, मला थोडीशी टाईट आणि छान अंगाला चापून चोपून साडी नेसायला आवडते, तर तशी साडी उर्मिला तू कशी नेसतेस हे आम्हाला नक्की शिकव, हा व्हिडिओ नक्की कर असं मला सांगितलं, म्हणूनच हा व्हिडिओ. साडी नेसण्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे 1 ब्लाऊज, 2 पेटीकोट, छान अंगाला लागून असा शक्यतो फ्रिल नसलेला असा कॉटनचा, बिकॉज सॅटिनचे जे पेटीकोट असतात त्याचं घर्षण होतं आणि फ्रिक्शनमुळे त्या वरती सरकतो पेटीकोट किंवा पायात येतो बऱ्याचदा. त्याच्यामुळे लिझीबिझीचे पेटीकोट्स किंवा छान प्युअर कॉटनचे पेटीकोट्स हे अतिशय छान जातात. तुम्ही अगदी स्किन फिटेड असे स्लॅक्स पण घालू शकता आणि आजकाल तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पेटीकोट आलेले आहेत, सो यू कॅन यूज एनी पेटीकोट बाय द वे. तर असा पेटीकोट, ब्लाऊज छान फिटेड चांगला बसणारा, आणि तिसरा 3 पिना, खूप छान महत्त्वाच्या 3 पिना. आणि खरं तर कित्येक लोक एका पिनामध्ये सुद्धा साडी करतात, म्हणजे 15 पिन लावतात आणि दॅट्स इट. पण मला 3 पिन्स लागतात की ज्याच्यामुळे मला दिवसभर नव्हे संपूर्ण कित्येक कित्येक तास शूटिंग, सिरियलचं शूटिंग, पळापळ, ॲडव्हेंचरस सीन्स, धावपळ, अशा सगळ्या या ॲक्शन सिक्वेन्सेसमध्ये सुद्धा माझी साडी जशीच्या तशी असायची. आणि म्हणूनच माझ्या कॉस्ट्युम डिझायनर्सकडून मी ही साडी कशी नेसायची शिकलेली आहे सिरियल्समुळे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे ह्या सगळ्या वस्तू. घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची साडी राहिली, साडी पण लागणार आहे आपल्याला. चला, पेटीकोट आणि ब्लाऊज घातल्यानंतर आणि थोडासा डान्स करून झाल्यानंतर मी इथे घेतलेली आहे प्युअर सिल्कची इरकल साडी. तुम्ही कोणतीही सिल्कची साडी घेऊ शकता आणि ती अशाच पद्धतीनं चापून चोपून नेसू शकता. साडी सरळ पकडल्यानंतर म्हणजे फॉलचा भाग खाली, वरचा भाग आपल्या हातामध्ये आणि पदराचा शेवटचा भाग बाजूला केल्यानंतर जिथून साडी नेसायला सुरुवात करायची आहे त्याच्या वरच्या बाजूला एक छोटीशी गाठ बांधायची आणि ती गाठ आपल्या पेटीकोटमध्ये संपूर्णपणे आत ठेवून द्यायची आणि साडी नेसायला सुरुवात करायची. त्याचं कारण असं की तुम्ही चालताना, पळताना, कामामध्ये असताना, समारंभामध्ये साडी कितीही ओढली गेली आणि कितीही वेळा तुमची शारीरिक हालचाल झाली तरीही त्या एक गाठीमुळे साडी कधीच सुटत नाही, कधीच फिटली जात नाही, ती जशीच्या तशी राहते. ट्रस्ट मी, नीट नेटक्या पद्धतीनं साडीचा एक संपूर्ण वेढा पेटीकोटमध्ये खोचल्यानंतर साडीचा दुसरा वेढा आपल्या कमरेभोवती फक्त लपेटून घ्यायचा न खोचता आणि पदराचा भाग हातात पकडायचा. आता साडीचा पदराचा भाग आपल्या डाव्या खांद्यावरती तात्पुरता टाकून साडीचा पदर आपल्याला किती लांब हवा आहे हे निश्चित करायचं. एक लक्षात ठेवायचं, साडीच्या पदराची उंची किमान गुडघ्याच्या खालपर्यंत यायला हवी, म्हणजेच आपल्या पायांच्या पोटऱ्या किंवा पायाच्या गोळ्यापर्यंत पदराची लांबी हवी. त्याचं कारण असं, इतक्या लांब घेतलेल्या पदराने दोन्ही खांद्यावरती पदर घेता येतो, डोक्यावरूनही पदर घेता येतो आणि नुसता सोडल्यानंतर सुद्धा तो तेवढाच ग्रेसफुल दिसतो. साडीच्या पदराची उंची निश्चित केल्यानंतर साडीच्या काठाला ब्लाऊजवरून नेत जरा खेचून तात्पुरतं कमरेमध्ये खोचून टाकायचं. आता उरलेल्या साडीच्या आपल्याला निऱ्या घालायच्यात, पण आत्ता नाही. आत्ता आधी आपण पदराच्या उलट्या निऱ्या घालायला सुरुवात करायची, म्हणजेच
आपल्या बाजूला एक काठ आणि बाहेरच्या बाजूला साडीचा दुसरा काठ येईल अशा बारीक पदराच्या निर्या घालायला सुरुवात करायची. साधारण 3 बोटांची रांगोळी घालताना किंवा एखादा भोवरा खेळताना चिमट्यासारखा बोटाचा आकार किंवा हाताचा जो आपण आकार करतो त्या पद्धतीनं पहिल्या बोटात आणि अंगठ्यामध्ये सावकाश काठाच्या मापाच्या पदराच्या निर्या घालायला सुरुवात करायची. आता साडीच्या पदराच्या नीटनेटक्या केलेल्या निर्यांचा गठ्ठा आपण ठरवलेल्या उंचीवरती घेऊन डाव्या खांद्यावरती जरा मागच्या बाजूला म्हणजे डाव्या खांद्याच्या हाडाच्या मागे म्हणजे ती पिन आपल्या हाडावरती तासन तास उभं राहून किंवा बसून रुतणार नाही याची काळजी घेत लावून फिक्स करून टाकायची. अशा पद्धतीनं आता आपण आपली पहिली पिन लावलेली आहे. आता साडीचा पदर फिक्स केल्यानंतर उरलेल्या साडीचा काठ हा ब्लाऊजवरून खेचून आणत डाव्या कमरेवरून उजव्या पायाच्या मांडीपर्यंत आणायचा. आता तुम्ही जसे कम्फर्टेबल आहात त्या पद्धतीनं तुम्ही हा काठ कमरेच्या वरून किंवा खालून कसाही गुंडाळून आणू शकता. आता इथे या उजव्या पायाच्या मांडीपाशी म्हणजे जिथे आपल्या निरांची पिन येणार आहे तिथे छोट्याशा निर्या किंवा घड्या घालायला सुरुवात करायची. आता या घड्या ह्या वरच्या बाजूला म्हणजे आकाशाच्या बाजूला खेचून आणायच्या. पण इथे अशा पद्धतीनं जेव्हा आपण पिन लावतो तिथे या तयार झालेल्या निर्यांमुळे अतिशय चापून चोपून स्पेशली आपल्या डाव्या पायावरती मांड्यांवरती घट्ट अशा पद्धतीनं साडी नेसली जाते. जिथे आपण साडी नेसलेली आहे त्याच्या 2 ते 3 इंच खाली या तयार केलेल्या घड्यांना पिन लावून टाकायची. उरलेल्या साडीच्या आता थोड्या लांब आणि चपट्या निर्या घालायला सुरुवात करायची. जर तुम्ही छोट्या निर्या घातल्यात तर साडीचा बोंगा होऊन पोटापाशी साडी फुगते. पण जेव्हा तुम्ही लांब बोटं ठेवून लांब निर्या घालाल तेव्हा त्या निर्या चपट्या आणि अंगाला चापून चोपून बसतील. यामुळे निर्यांची संख्या कमी झाली तरी चालेल पण त्यामुळे साडी अजिबात फुगणार नाही. आता साड्यांचा तयार झालेला निर्यांचा गठ्ठा आपल्या उंचीप्रमाणे आपल्या पेटीकोटसहित उरलेल्या तिसऱ्या पिनेनं फिक्स करून टाकायचा. खूप लोकांचा गैरसमज आहे की साडीच्या निर्या या 2 पायांच्या बरोबर मधोमध येतात पण ते खरं नाही. साडीच्या निर्या या खरं तर उजव्या पायाच्या मांडीवरती यायला हव्यात म्हणजेच निर्या थोड्याशा उजवीकडे सरकलेल्या हव्यात. यामुळेच साडी ही सिमेट्रिकल असल्याचा भास होतो. पेटीकोटच्या आत टाकलेल्या निर्यांचा गठ्ठा दाबत उरलेली साडी नीटनेटक्या पद्धतीनं चापून चोपून खोचून टाकायची. खांद्यावरती गेलेल्या साडीचा पदर नेहमी उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालून जायला हवा. लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी. नंबर 1, साडीच्या निर्या या 2 पायांच्या मधोमध न येऊ देता उजव्या पायावरती यायला हव्यात. नंबर 2, डाव्या कमरेवरून जाणाऱ्या साडीचा काठ नेहमी दिसायला हवा. नंबर 3, डाव्या मांडीवरती साडीच्या चुन्यांचा गठ्ठा न होऊ देता त्या सर्व चुन्या एकाखाली एक वरच्या दिशेनं यायला हव्यात. यामुळे तुमच्या साडीला छान टाईट लेगिंग घातल्यासारखा लुक येतो. नंबर 4, साडीचं सौंदर्य हे त्याच्या काठात असल्यामुळे ब्लाऊजवरून जाणाऱ्या पदराच्या साडीचे दोन्ही काठ संपूर्णपणे दिसायला हवेत. झालेली या 2 मिनिटांमध्ये साडी नेसून आता तुम्ही चालायला, पळायला, सणासमारंभांमध्ये काम करायला किंवा अगदी रोजच्या आयुष्यामध्ये बागडायला आणि डान्स करायला सुद्धा मोकळे आहात. अशा पद्धतीनं नेसलेल्या साडीमध्ये प्रत्येक स्त्री अतिशय सुंदर दिसते आणि ही साडी फिडल्याशिवाय फिटत नाही याची मी गॅरंटी देते. तर मी अशा पद्धतीनं माझ्या पद्धतीनं साडी नेसते पटापट.
ही माझी पद्धत आहे, तुमची पद्धत वेगळी असू शकते. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी पैठणी कशी ओळखायची, त्याच्यानंतर लग्नाचे 5 लुक्स कसे तयार केलेले आहेत, त्याच्यानंतर स्किन केअरचा माझा व्हिडिओ आहे, वेगवेगळ्या व्हिडिओज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या कोरोना व्हायरसमुळे वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर वर्क फ्रॉम होमच्या टिप्सचा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी कुठेतरी देते, ते पण व्हिडिओ बघा. आणि इतरांना पण शेअर करा की साडी कशी नेसायची असते ते, तर तुमच्या मैत्रिणींना, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, गॅदरिंगला, कुठे पण, किंवा अगदी ज्यांना कधीच साडी नाही नेसलेली, त्यांनासुद्धा जर हा व्हिडिओ सेंड करायचा असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, म्हणजे यूट्यूब माझा व्हिडिओ इतरांच्या समोर आणतं. आणि नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा, काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही. तोपर्यंत हेल्दी रहा, सतत हात धुवा, आणि आय लव्ह यू.